नमस्कार मंडळी, कुबेर फाउंडेशन YouTube चॅनल वरती तुमचं स्वागत। या चॅनलवर सुरू असलेली माझ्या मातीचे गायन या माझ्या सीरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत कवयित्री गीत लेखिका शांताबाई शेळके यांच्याबद्दल। आधीच्या चार भागांमध्ये आपण कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल बोललो होतो। शांताबाई शेळके या एक प्रतिभा संपन्न कवयित्री होत्या, त्याचबरोबर त्या प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादिका, बाल साहित्य लेखिका, पत्रकार अशा अनेक रूपात त्या आपल्याला माहिती आहेत। पण आपल्या या सीरीज मध्ये आपण बोलणार आहोत त्यांच्या काही कविता आणि गाण्यांबद्दल। शांताबाई या अत्यंत साध्या राहणीच्या होत्या। कपाळावर मोठ कुंकू, डोक्यावर कायम असणारा पदर आणि बारीक काठाची साडी, तीही हलक्या रंगाची, आणि चेहऱ्यावर असणारा अत्यंत सोज्वळ शालीन असा भाव। त्यांचा जो काही नखरा असे ना मंडळी, तो त्यांच्या लिखाणातून आपल्याला दिसून येईल। शांताबाईंनी कधीही नाटक लिहिलं नाही, पण नाटकासाठी पद मात्र लिहिली। एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेली एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते। हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्याबद्दल शांताबाईंनी त्यांचा अनुभव शेअर केला होता। त्या नाटकाची बॅकग्राऊंड अशी होती की त्या नाटकातला नायक अतिशय उदास, निराश असा झालेला असतो। म्हणजे त्याला जे काही करायचंय ते करता आलेलं नाही, जे साध्य करायचंय ते होत नाहीये, अशा अवस्थेत आपल्या हाती आता काहीच उरलेलं नाही अशी त्याच्या मनाची अवस्था असते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती लेखक रणजित देसाई आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांना एक गाणं लिहून हवं असतं, पण शांताबाई यांनी लिहिलेली शब्दरचना या दोघांनाही काही पसंत पडत नसते। मग शेवटी पंडित जितेंद्र अभिषेकी शांताबाईंना एक शेर ऐकवतात। शेर असा होता, लोग काटों की बात करते हैं, लोग काटों की बात करते हैं, लेकिन मैंने तो फूलों से जख्म खाई है। हा शेर शांताबाईंना प्रचंड आवडला, खूप भावला, आणि त्यातून जन्माला आलं एक अजरामर गीत। त्या गीताचे शब्द होते, काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे, असं हे बंध रेशमाचे या नाटकातील गीत। मंडळी, आजच्या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात पुन्हा शांताबाईंच्या कविता आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा आमचा कुबेर फाउंडेशन YouTube चॅनल। तुम्ही तो लाईक आणि सबस्क्राईब केलाच असेल, पण जर राहिला असेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।